काही दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे तसेच पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या म्हणजेच एन डी आर एफ निकषातील देय मदतीपेक्षाही अधिक म्हणजेच एकूण पाचशे पंचावन्न पूर्णांक एकोणचाळीस कोटींची आर्थिक मदत औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले अतिवृष्टी तसेच पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तात्काळ केली होती तसेच प्रशासनाला बाधित क्षेत्राचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या होत्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावाही त्यांनी केला त्यामुळे यंदा जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना नुकसानपोटी आर्थिक मदत मिळणार आहे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या या आर्थिक मदतीबाबत औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी समाधान व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत एन डी आर एफच्या देय निकषापेक्षा अतिरिक्त म्हणजे अधिक एकशे सत्तर पूर्णांक शेहेचाळीस कोटींची वाढीव अर्थसहाय्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानपोटी शासन करणार आहे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे जून ते ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पावसाने तसेच पुराने राज्यातील पंचावन्न लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफच्या निकषांची वाट न पाहता दहा हजार कोटींचे आर्थिक सहाय्य शासनाने जाहीर केले आहे यामध्ये जिरायतीसाठी दहा हजार रुपये बागायतीसाठी पंधरा हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे ही मदत दोन हेक्टर मर्यादेत आहे एन डी आर एफच्या निकासानुसार तीनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपये जिल्ह्याला मदत अपेक्षित होती परंतु राज्य शासनाच्या पॅकेजनुसार पाचशे पंचावन्न पूर्णांक एकोणचाळीस कोटींची आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे जिरायत बागायत फळपिके मिळून जिल्ह्यातील सात लाख चार हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना वाढीव मदतीचा लाभ होणार आहे या शेतकऱ्यांचे पाच लाख चोवीस हजार सहाशे पंचावन्न हेक्टर क्षेत्राचे पावसाने तसेच पुराने नुकसान केले आहे यामध्ये सर्वाधिक म्हणजेच वैजापूर तसेच सर्वात कमी खुलताबाद तालुक्यातील बाधित क्षेत्रांचा समावेश आहे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील किमान एकतीस हजाराहून अधिक म्हणजेच एकूण सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांना शासनाच्या या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार असल्याची ही माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक